अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील रहिवासी इरफान शब्बीर सय्यद हे घरी असताना त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांच्या वाहनाचं देखील नुकसान करण्यात आलंय। घरावर दगडफेक होताच इरफान सय्यद हे घराबाहेर येऊन त्यांनी पाहिलं असता आरोपी नदीम म्हैसवाला, अनिश शेख, मोहसिन सय्यद उर्फ गुड्डू डॉक्टर, अन्सार शेख यांनी त्यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांना आणि त्यांची पत्नी, मुलास आणि मुलीला लाथाबुक्याने मारहाण करायला सुरुवात केली। यात ते जखमी झाले असून त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नदीम म्हैसवाला, अनिश शेख, मोहसिन सय्यद उर्फ गुड्डू डॉक्टर आणि अन्सार शेख या आरोपींविरोधात 324, 336, 323, 504, 506, 727, 34 याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।